नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पोह्यांचा चिवडा बनवतोय आणि आपण दिवाळीच्या फराळाचे इतर पदार्थ सुद्धा बघितलेले आहेत आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता। आणि आता आपण चिवडा करायला सुरुवात करूया। आज आपण पोह्यांचा चिवडा करतोय, तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। इथे आपण हे पातळ पोहे घेतलेले आहेत, हे 2 किलो आहेत। थोडं जास्त प्रमाणात करते मी चिवडा, तर हे 2 किलो आहेत आणि हे मी 4 दिवस उन्हामध्ये वाळवलेत, असे छान असे वाळवून घेतलेत, त्यामुळे ते कुरकुरीत झालेले आहेत, पण आपल्याला अजून ते भाजून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत, हे 1/2 किलो शेंगदाणे आहेत आणि हे 1/2 किलो खोबरं आहे, सुकं खोबरं 3 वाट्या होत्या या, आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत, पातळ उभे काप केलेले आहेत। डाळ्या घेतलेल्या आहेत आपण, या 1/2 किलो डाळ्या आहेत आणि काजू आहे 200 ग्रॅम आणि आपल्याला धणे जिरे पावडर लागणार आहे। तर ही अशी 1 वाटीभर आहे, 6 मोठे चमचे धणे, 2 मोठे चमचे जिरे आणि 2 मोठे चमचे बडीशोप, अशी ही धणे जिरे पावडर केलेली आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे, अशी धणे जिरे पावडर आहे। कढीपत्ता आहे असा हा भरपूर वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे। 25 ते 30 मिरच्यांचे तुकडे आहेत, असे मोठे मोठेच तुकडे करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शिवाय ही 1 वाटीभर अशी पिठी साखर आहे। मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आपल्याला। मोहरी घेतलेली आहे मी 4 मोठे चमचे आणि 1 मोठा चमचा हळद आहे आणि 1/2 मोठा चमचा हिंग आहे। शिवाय आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे, 2 मोठ्या वाट्या तेल घेतलेले आहे। आपल्याला शेंगदाणे खोबरं आणि काजू तळून घ्यायचे आणि चिवड्याला फोडणी द्यावी लागणार आहे, त्यासाठी आपल्याला हे तेल लागणार आहे। आता आपण सगळ्यात आधी हे पोहे छान असे भाजून घेऊ, थोडे थोडे करून असे कढईमध्ये कुरकुरीत असे पोहे भाजून घेऊया। आपण गॅसवर कढई तापत ठेवली आणि आता त्यामध्ये आपण पोहे भाजून घेणार आहोत। थोडे थोडे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे, अजून थोडेसे घालूया आणि आता आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। 4 दिवस मी उन्हामध्ये ठेवले होते, त्यामुळे जास्त भाजावे नाही लागणार आहेत आपल्याला, पण जर तुम्ही उन्हात ठेवणार नसाल तर मात्र थोडा वेळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला, छान असे कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे चिवडा सुद्धा छान होतो कुरकुरीत। अशा पद्धतीने गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हे सतत परतत राहायचे आणि व्यवस्थित असे कुरकुरीत असे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे। आता आपण भाजून घेऊया। बरोबर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मोठ्या गॅसवर हे सतत परतून घेतले पोहे आणि ते छान असे कुरकुरीत भाजल्या गेलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने ते व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे पोहे आपण भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर ते मी चाळून घेणार आहे। आपण हे सगळे पोहे भाजून घेतले अशा पद्धतीने आणि भाजल्यानंतर हे चाळून घेतले। चाळल्यावर हे असा सगळा चुरा निघाला म्हणून हे पोहे चाळून घ्यायचे असतात, चाळणीच्या साह्याने हे असे व्यवस्थित असे चाळून घेतले। आता आपण शेंगदाणे खोबरं आणि काजू हे असं आपण आता तळून घेऊया तेलामध्ये। त्याच कढईमध्ये आपण तेल तापवून घेतले, तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण आधी शेंगदाणे तळून घेऊया अशा पद्धतीने। हे आपण 1/2 किलो शेंगदाणे घेतले आणि ते आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे। शेंगदाणे झाल्यानंतर खोबरं सुद्धा तळून घ्यायचे आपल्याला आणि काजू सुद्धा थोडेसे तळून घ्यायचे। बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत आणि शेंगदाणे छान असे खरपूस तळल्या गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण खोबरं तळून घेऊया। आता हे शेंगदाणे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने, म्हणजे त्यातलं तेल सुद्धा निथळल्या जाईल आणि चिवडा खूप जास्त ऑइली होणार नाही, म्हणून हे अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया। आपण शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये आता आपण खोबरं तळून घेऊया। सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप केलेले आहेत, 1/2 किलो खोबरं घेतलं 3 वाट्या मध्यम आकाराच्या आणि ते सुद्धा आता आपल्याला खरपूस असं तळून घ्यायचं। तेल व्यवस्थित तापलेलंच होतं, त्यामुळे खोबरं अगदी 1 मिनिटामध्ये झालेलं आहे। आपल्याला लालसर असं खरपूस करायचंय, खूप काळं नाही करायचंय खोबरं, त्यामुळे हे असं तयार झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण काजू घालूया, काजू तळून घ्यायचे।
काजू आपल्याला व्यवस्थित लालसर करून घ्यायचे आहेत। हे सुद्धा एक मिनिटामध्ये होऊन जाते। अगदी अर्धा मिनिटामध्ये काजू असे व्यवस्थित लालसर झालेले आहेत। खूप आपल्याला लाल खूप लाल नाही करायचे, थोडेसे लालसर करायचे, त्यात आपण काढून घेऊया। काजू काढून घेतल्यानंतर अजून अर्धा मिनिटभर आपण तेल व्यवस्थित जरा तापवून घेतलं आणि आता आपल्याला मिरच्या घालायच्या त्यामध्ये। मिरच्या छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या। आणि याच पद्धतीने आपण कढीपत्ता सुद्धा तळून घेणार आहोत। मिरच्या व्यवस्थित अशा अर्धा मिनिटभर आपल्याला कुरकुरीत करून घ्यायच्या, अशा पद्धतीने या परतून घ्यायच्या। आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत। अजून थोड्याशा या तळून घेऊया। आता मिरच्या आपण काढून घेऊया आणि त्यामध्येच आपण कढीपत्ता परतून घेऊया। आता आपण तेलामध्ये कढीपत्ता घालूया। कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचा आहे। मोठा गॅस आहे, मोठ्या गॅसवरच आपण व्यवस्थित तळून घेतो। आणि आता हे सगळे तळलेले जिन्नस आपण पोह्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। आता आपण हे तळलेले शेंगदाणे, खोबरं, काजू, मिरच्या आणि कढीपत्ता हे आपण चाळणीमध्ये काढून घेतलं होतं, म्हणजे तेल निथळलं खाली त्यामुळे। आणि आता आपण ते पोह्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने डाळ्या सुद्धा घालू, डाळ्या तळल्या नाही आहेत त्या अशाच घालूया। आपण धणे जिरे पावडर घालूया, जी आपण करून ठेवली आहे एक वाटीभर, ती घालूया आपण। पिठी साखर घालूया, पिठी साखर घालूया अशा पद्धतीने। थोडीशी ठेवते मी। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय, मीठ आपल्या आवडीनुसार घालायचंय। मीठ सुद्धा थोडस मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय, म्हणजे ते चिवड्यालाच व्यवस्थित लागतं। अशा पद्धतीने मीठ घातलं आपण। हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करायचंय अशा पद्धतीने। सगळे पोहे आणि त्यामध्ये घातलेले सगळे जिन्नस आपण एकत्र करतोय, एकजीव करतोय। आता आपल्याला चिवड्यात घालण्यासाठी फोडणी करायची। तेल तापले, आपण मोहरी घालूया। मोहरी चांगली तळतळली की आपण हिंग घालूया। मोहरी तळतळली आहे, आता आपण हिंग घालूया। त्यानंतर हळद घालूया आणि गॅस आपण लगेच बंद करूया। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही फोडणी आपण पोह्यामध्ये घालून घेऊया। आता हे पुन्हा व्यवस्थित सगळं एकजीव करून घेऊया। या दोन डिशनी करते कारण गरम आहे, त्यामुळे हाताने लगेच करता येणार नाहीये, म्हणून आपण अशा पद्धतीने करूया। आणि त्याच्यानंतर हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला हा छान असा खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा दिवाळीसाठी केलेला चिवडा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।